अनुषंगाने नागरिकांना आवश्यक सेवा उपलब्ध होण्यासंदर्भात झोन स्तरावर पूर्ण वेळ स्थापन करण्यात आलेले नियंत्रण कक्ष आता नागपूर शहरातील नागरी मूलभूत समस्या सोडवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्ण बी यांच्या निर्देशानुसार प्रत्येक झोन मध्ये नागरी समस्या निवारण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमाने नागरिक आता आपल्या समस्या जसे विजेची पाणी स्वच्छता पथदिवे बद्दल आपली तक्रार नोंदवू शकतात. पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी सुद्धा सदर केंद्रांना सक्षमीकरण करण्याचे निर्देश दिले होते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे हे सर्व कक्ष व समस्या निवारण केंद्र म्हणून सक्षमपणे कार्यान्वित करण्याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासकांनी सूचित केले होते. सद्यस्थितीत नागपूर शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांच्या मूलभूत समस्यांमध्येही वाढ होत आहे. या समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने नागरिकांच्या सुलभतेच्या दृष्टीने प्रत्येक झोन मध्ये नागरी समस्या निवारण केंद्र सुरू करण्याचे निर्देश प्रशासकाने दिले होते. झोन स्तरावर सदर केंद्र मध्ये नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या समस्यांचे प्राधान्याने निवारण करा असे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासकांनी सर्व झोनच्या सहाय्यक आयुक्तांना निर्गमित केले आहे. नागरिकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी प्रत्येक झोन मध्ये कार्यपद्धती निश्चित करण्याचेही मनपा आयुक्त तथा प्रशासकांनी आदेशात नमूद केले आहे. त्यानुसार झोनमध्ये प्रत्येक झोनमधील नागरी समस्या निवारण केंद्र हे सकाळी 7 ते रात्री 8 वाजतापर्यंत सुरू राहतील. पावसाळा सुरू झाल्यानंतर त्यावेळी निर्गमित होणाऱ्या आदेशानुसार सदर कक्ष पूर्ण वेळ 24 तास कार्यान्वित करण्यात येतील. प्राप्त समस्यांचे तातडीने निवारण व्हावे यासाठी सहाय्यक आयुक्तांनी जातीने देखरेख ठेवणे यासह अनेक बाबी आयुक्तांच्या निर्देशात नमूद करण्यात आलेल्या आहेत. शंखराज न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय डॉक्टर नितीन राऊत यांच्यासोबत संवाद आपल्याला साधता येईल. आणि हा लोकसंवादाचा जो कार्यक्रम आहे ते याच्यासाठीच आहे की सामान्य जनता आणि प्रशासनामधले काही जर अंतर असेल चुकून माकून, म्हणजे प्रयत्न तर आहे की नसावा, पण जर असेल तर उद्या निश्चित रूपाने ही जी आहे एखादी मनामध्ये कोणाची शंका असेल ते दूर करण्यासाठी हा लोकसंवाद कार्यक्रम आपण घेत आहोत. आणि ह्याच्यामध्ये साधारणतः काल आम्ही ही बातमी दिल्यामुळे आज ऑलरेडी आमच्याकडे 15-20 अशा अर्ज आलेला आहे. आणि उद्या आपण सकाळी 10 ते 1 या वेळामध्ये विविध विभाग, आता नागपूर जिल्हा म्हटलं तर जिल्हा प्रशासनमध्ये ऑफकोर्स जिल्हाधिकारी कार्यालय आहे, त्याच्यामधले विविध विभाग आहे, तर लँड रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल, संजय गांधी निराधार योजना आहे, त्यानंतर आपलं नजूलचं विभाग आहे, प्रामुख्याने लोकांना काय अडचणी असतात जे नैसर्गिक आपत्तीमध्ये काही लोकांनी ते बऱ्यापैकी अप्रिशिएट केलं होतं की कम्युनिकेशन पालकमंत्री महोदय म्हणून लोकांपर्यंत कसं पोहोचायचं, म्हणून एक नवीन संकल्पना घेऊन लोकसंवाद हा कार्यक्रम, लोकसंवाद कार्यक्रम आम्ही पालकमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली जनतेचे जे आहेत आणि लोकांचे जे समस्या आहेत ते सोडवण्याचा मानस आणि विचार ठेवून उद्या आयोजित केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये बेसिक संकल्पना असे की सामान्य जनता जी असते प्रशासनाच्या संदर्भात त्यांच्या अनेक अडचणी असतात. सगळ्या अडचणी आपण प्रयत्न करत असतो पण कधीकधी त्या अडचणी आपण मात करण्यामध्ये आपल्याला शक्य होत नाही किंवा लोकांनासुद्धा प्रशासनापर्यंत पोचायचं असतं, परंतु तो जो पल्ला आहे गावात येणं किंवा सगळ्या ऑफिसमध्ये पोचणं इतक्या लवकर साध्य करणं शक्य होतं.